मैं हूं सानिया अदरी से, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी और बीजेपी मंत्री चंद्रकांत पाटिल द्वारा महापुरुषों की अपमानजनक और बेतुकी बयानबाजी के विरोध में शहर के विभिन्न संगठनों ने आंदोलन किया है। रिपब्लिकन सेना और आजाद समाज पार्टी ने आंदोलन कर अंबेडकरी संगठन के साथ मिलकर क्या कुछ कहा है, सुनिए। या गेल्या काही दिवसांपासून रखडत चाललेल्या होत्या आणि त्या आज कुठेतरी रस्त्यावरती आल्या। सर्वप्रथम राज्यपाल, या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। बीजेपीचे पदाधिकारी प्रसाद लाड यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो। आणि गेल्या काही दिवसांपासून जी व्यक्ती चंपा या नावाने चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री हे प्रचलित आहेत, त्यांचे कार्यकर्तृत्व सर्व महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला कळलेलं आहे। कारण की यांची जी बीजेपीची जी लॉबी आहे, हे संपूर्ण महापुरुषांच्या विरोधामध्ये, त्यांनी लोकशाहीच्या विरोधामध्ये सूर जो लावलेला आहे, त्याला कुठेतरी आज आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इसके अलावा मंगलवार को कई मराठा समूहों और विपक्षी दलों ने पुणे बंद का आह्वान किया। एनसीपी और शिवसेना द्वारा बुलाए गए पुणे बंद को कई सामाजिक संगठनों का समर्थन मिला है। इस मोर्चे में विपक्षी दलों और संगठनों ने राज्यपाल पर और चंद्रकांत पाटिल पर कानूनी कार्रवाई करने की मांग की है। छत्रपतींचा अवमान, महापुरुषांचा अवमान जाणीवपूर्वक हे मंडळी करत आहेत। एक फक्त काढावेळ काम करत, पाणी किती उरते हे पाहत आहेत। फक्त आपली चाचणी चालू आहे या ठिकाणी। चाचणी होत असताना यांना सांगू इच्छितो आम्ही की बारा बाबा हो, तुम्ही जर आमच्या महापुरुषांना अशी बातमी करत असाल तर येणारा काळ तुमच्या डिपार्टमेंट तुम्हाला मागत जाईल आणि तुम्हाला तुमची घरं सोडून पळून जावं लागेल। हा महाराष्ट्र कधी शांत बसणार नाही,